महाराष्ट्र कर्नाटक सीमा मामला अब राजनीतिक मामला हो गया है। इस मुद्दे पर आरोप प्रत्यारोप चल रहे हैं। ऐसे में कांग्रेस नेता बालासाहेब थोरात इन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है। सीमा प्रश्न ने एक वेगळं ओळख घेतलं आपल्या सर्वांना दिसत आहे आणि याच्यामध्ये खूप दोषी भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांचे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत, तरी त्यांनी संपूर्ण वातावरणाला एक वेगळं ओळख दिलेलं आहे। त्यांचा स्वार्थ त्यामध्ये काय असेल, त्या पक्षाचा स्वार्थ काय असेल याच्याशी आम्हाला घेणं नाही, कोणतं राजकारण करता येते याच्याशी आम्हाला घेणं नाही। ज्या पद्धतीचं राजकारण ते करतायत, ते चुकीचं राजकारण ते करतायत, त्याचा परिणाम दिसतो आहे की इथे मराठी बांधवांवर आता हल्ले होऊ लागले आहेत। इथे आमच्या ज्या बस गेलेल्या आहेत त्यांची मोडतोड सुरू झाली आहे आणि हे अत्यंत निषेधार्ह आहे। महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत ही गोष्ट सहन करणार नाही आणि आम्ही एकत्र खरं जे माजी मुख्यमंत्र्यांची एक जबाबदारी याच्यामध्ये आहे की ज्यावेळेस असा प्रश्न निर्माण होतो आतापर्यंत सर्व पक्ष एकत्र येऊन सीमा भागाच्या मराठी माणसांच्या पाठीशी उभा राहिलेले आहेत असं आतापर्यंत भेटलेलं आहे। आता मात्र भारतीय जनता पक्ष तिथे असल्यामुळं मुख्यमंत्री असल्यामुळं कदाचित केंद्रातून त्यांना काही वेगळ्या सूचना येतात की काय आम्हाला माहीत नाही, परंतु अन्य मुख्यमंत्र्यांनी आम्हा सर्व पक्षांना एकत्र बोलवलं पाहिजे, त्यावरती चर्चा केली पाहिजे, वस्तुस्थिती आम्हाला सांगितली पाहिजे आणि पुढे धोरण आपण काय घेणार। ज्यावेळेस मराठी माणसावर अन्याय होतो आहे तिथे त्यावेळेस तुम्ही त्यांच्या पाठीशी कसे उभे राहणार याचं धोरण सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे। माझी मागणी आहे की सर्व पक्षीय बैठक तातडीनं बोलवण्यात यावी।